आणि याच्यामुळे काय होतं, अजून एक फायदा होतो की आपलं जो वायफट पैसा जाणार असतो आपला तो जात नाही आणि त्याची बचत होते आपल्याला. तर वायफट पैसा आता कसा खर्च होणार ह्याच्यावर, तर आता तुम्ही उदाहरण घ्या. आता हे मुगच तुम्ही घेतले, तुम्ही दोघं जण आहे घरात आणि हे मूग घेतले 1/2 किलो आणि तुम्ही मुगाची भाजी केलीच नाही कितीतरी दिवस, मग ह्या मुगाला काय होणार, किडे लागणार थोडे दिवस झाले की अजून, मग हे मूग तुम्ही खाणार नाही, टाकून देणार, मग याचे पैसे वेस्ट जाणार, हे मूग पण वेस्ट जाणार, तुमचं नुकसान आहे. त्या हॅलो नमस्कार, तेजूचे ब्लॉगमध्ये मी तेजू तुमचं मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा काही खास आहे. तर आज व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे, तर जर तुमचं नवीन लग्न झालं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर व्हिडिओमध्ये मी आज काय दाखवणार आहे तुम्हाला ते सांगते. तर इथे पिशव्या दिसतात, तर ह्या सगळ्या पिशव्या किराणा मालाच्या पिशव्या आहेत आणि नवीन लग्न झाल्यानंतर दोघं जण असतात बाहेर राहत असतात. किराणा माल किती भरायचा हे बऱ्याच वेळा समजत नाही, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांचं नवीन लग्न झाले. तर मी एवढा किराणा माल माझा भरून आणलेला आहे आणि मी यातला किराणा माल थोडा वापरायचा होता काढलेला आहे, तर ते पण तुम्हाला सांगेन मी काय काय वापरायला काढले ते आणि 2 माणसांसाठी किती किराणा माल आणायचा ते मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे आपलं एक्स्ट्राचं वायफट जे नाश होतं ते होणार नाही यामुळे. तर आपण सुरुवात सगळ्यात पहिला तेलानं सुरुवात करूया. तर असं मी हे तेल आणलेलं आहे आणि यात हे तेल मी 2 किलो आणले, 2 पिशव्या आहेत तेलाच्या, 2 पिशव्या तेलाच्या आहेत. तर 2 माणसांना 2 किलो तेल 1 महिना सफिशियंट आहे. आणि इथं शेंगदाणे 1/2 किलो आहेत, 1/2 किलो शेंगदाण्याचं तेल करून ठेवलं तर 1 महिनाभर आरामात जातं तुमचं. आणि तुमचं भाजी करण्यावर पण डिपेंड आहे की तुम्हाला शेंगदाण्याचं पण किती लागते. तर इथे हे छोले आहे त्या पिशवीमध्ये आणि छोले आम्ही आणले 250 ग्रॅम. तर तुम्ही जर कडधान्य जास्त खात असाल तर 1/2 किलो प्रत्येकी कडधान्य आणावे. इथे मसूर आहे, मसूर पण आम्ही 1/2 किलो आणलेला आहे, आमच्या दोघांसाठी 1/2 किलो मसूर सफिशियंट आहे. नंतर इथे तुरीची डाळ आहे, ही पण 1/2 किलो आहे. जर तुम्ही जास्त करून डाळीचे पदार्थ करून खात असाल तर तुम्ही 1/2 किलो डाळ आणा, आम्ही जास्त डाळ खात नाही त्यामुळे आम्ही 1/2 किलो डाळ आणलेली आहे. इथे आहे हरभरा डाळ, हरभरा डाळ मी 1/2 किलो आणलेली आहे. 1/2 किलो आणायचं कारण काय, तर हरभरा डाळ फक्त मी पोळ्या करताना वापरते आणि जास्त सण सुद्धा नसतात इथे. तर मग कधी सण एखादा आला तर मग या डाळीचा उपयोग होऊ शकतो म्हणून मी 1/2 किलो डाळ किराणा मालामध्ये भरतेच महिन्याला. आणि हे मूग आहेत, मूग थोडे जास्त आहेत, 200 ग्रॅम जास्त आहेत. तर हे जास्त का आणलेत, तर आम्हाला मूग खूप आवडतात आणि आम्ही मुगाची भाजी सारखी करत असतो. तर हे जास्त आणलेलं आहे. हा बिर्याणी राईस आहे, हा बिर्याणी राईस 1/2 किलो आहे. महिन्यातून 1-2 वेळा बिर्याणी आमची होते, तर आमच्या दोघांसाठी एवढी बिर्याणी सफिशियंट आहे. तर तुम्ही सुद्धा दोघं जण असाल तर तुमच्या आवडीवर 1 किलो मिळू शकता किंवा 2 किलो मिळू शकता किंवा 1/2 किलो मिळू शकता. उडदाची डाळ, उडदाची डाळ 1/2 किलो आणलेली आहे. ज्यावेळी मी इडल्या करते त्यावेळी मला ही उडदाची डाळ लागते आणि माझी महिन्यातून 2 वेळा इडली होत असते. तर मी 2 वाटी तांदूळ घेतले तर 1 वाटी डाळ घेत असते, मग मला हे डाळ बरोबर पुरते 1 महिन्याला. आता ही आहे मुगाची डाळ, मुगाची डाळसुद्धा मी 1/2 किलो आणलेली आहे. तर मुगाची डाळ जास्त आम्ही यूज करत नाही, कधी वरण आमटी केली तरच मुगाची डाळ त्यामध्ये मिक्स करतो आणि त्याचं वरण किंवा आमटी करतो. अशी मी डाळीच्या डाळ कांदा वगैरे काय करत नाही, त्यामुळं मला तुरीची डाळ आणि मुगाची डाळ 1/2 किलो सफिशियंट आहे महिन्याला. आता इथे शाबू, तसं तर मी जास्त उपवास कधी करत नाही पण कधी खिचडी खाऊ वाटली तर घरात शाबू असावा म्हणून हा शाबू 1/2 किलो. ही हळद आहे, हळदीची पुडी किती ग्रॅमची, 100 ग्रॅम आहे, 50 ग्रॅमची हळदीची पुडी आहे. महिनाभर सफिशियंट आहे 50 ग्रॅम.
इथे वेलदोडे कधी खीर केली कधी शिरा केला किंवा आंब्याचा सीजन आहे तर आंब्याचा रस केला तर वेलची पूड घालण्यासाठी हे वेलदोड्याचे पूड वेलदोड्याचे पूड इथे मी घेतलेले आहे। आता माझी छोटी मुलगी आहे तिच्यासाठी हे बिस्किट पुडा, अजून एक बिस्किट पुडा होता तो तिने खाल्लेला आहे। तर असं आहे आणि याच्यामध्ये गरा आहे, तर गरा आम्ही अर्धा किलो आणलेला आहे कारण की अभिज्ञा जी आहे माझी मुलगी ती उपीट खाते किंवा आम्ही पण नाश्त्याला कधी कधी उपीट करतो तर त्यासाठी मी अर्धा किलो गरा आणलेला आहे। इथे जिऱ्याची पुडी आहे, ही जिऱ्याची पुडी 100 ग्रॅमची आहे, 100 ग्रॅम जिरा टाकतो। आणि आता यामध्ये काय काय राहिलं तर गूळ एक राहिला, तर गूळ 1/2 किलो आणतो महिन्याला, आम्हाला गूळ लागतो किंवा त्यातला पण राहतो कधी कधी, मग कधी कधी मी आणत पण नाही गूळ शिल्लक असेल तर, पण कधी पोळ्या जास्त झाल्या किंवा गुळाचा काही पदार्थ झाला तर गूळ सांगतो, त्यामुळे मी 1/2 किलो गूळ हा ठेवते माझ्याजवळ नेहमी। आता मिठाचा पुडा, तर 1 किलो मीठ मी आणते महिन्याला, तर मला 1 किलो मीठ सफिशियंट आहे 1 महिना। आणि पोहे पण 1/2 किलो मी घेते, पोहे मला भरपूर आवडतात त्यामुळे मी 1/2 किलो पोहे जर महिन्याला भरत असते। आणि मग जे अजून किरकोळ आहे ते थोडं थोडं आणलं तरी चालतं। तर असा माझा हा सगळा किराणा मालाचा पसारा आहे, तर हा तुमच्यासाठी किती उपयोगी ठरू शकेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि अजून एक राहिलं दाखवायचं, तर आमचं एक बाळपण आहे 4 महिन्याचं, त्याच्यासाठी आम्ही हे बेबी पॅन्ट्स आणलेलं आहे। तर काय होतं आहे आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि बाळ रात्री जर सुरू करतं मग ते हंतरुण सगळे पूर्ण भिजतात, मग त्याला पण धूप लागत नाही आम्हाला पण धूप लागत नाही, आणि ते हंतरुणं भिजतात ते वेगळंच, हंतरुणं भिजतात ते वेगळंच, त्यामुळं त्याला बेबी पॅन्ट घालूनच आम्ही झोपवतो रात्रीचं। आणि इथे मुखवास आणलेला आहे, मुखवास भरून ठेवलेला आहे डब्यात, साखर आणि बडीशेप आहे, हे जेवल्यानंतर प्रत्येकाच्या घरात असतं। आणि हे असं काही नाही की एवढं जाणावं तेवढं जाणावं, तुमच्यावर नुसार तुम्ही तिथेच राहू शकता। तर असा एवढा सगळा किराणा मालाचा पसारा आहे। तर हे किराणा माल जे भरलं आहे ते हे 2 माणसांसाठी भरलेलं आहे मी, जर तुम्ही 3 माणसं 4 माणसं किंवा 5 माणसं असेल तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडं वाढवू शकता। आणि मला तर एवढं मी सगळं म्हणजे सगळं 1/2 किलो घेतलेलं आहे कारण की मला असं वाया गेलेलं आवडत नाही, किंवा ते आता मूग मसूर कडधान्य जर असते त्याला जर जास्त दिवस होऊन गेलं तर त्याला कीड लागते किंवा त्यात किडे होतात बारीक, मग ते किडे झालेले खायला आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही, त्यामुळे मी महिन्याच्या आत संपलं तरी चालेल पण जास्त मी घेत नाही जास्त कधी। तर मला एवढं सगळं सफिशियंट होते। आणि साखर पण एक राहिली, तांदूळ एक राहिला, तर साखर मी 3 किलो भरते महिन्याला, साखर आता डब्यामध्ये काढले त्यामुळे मी काही दाखवत नाही साखर। आणि तांदूळ मला 5 किलो लागतो महिन्याला। तर आता अजून एक आठवलं, गहू आणि ज्वारी, तर आता गहू ज्वारी किती घ्यायचं, गहू ज्वारी हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। तर आम्ही सकाळी चपाती आणि संध्याकाळी भाकरी करतो, तर मला 5 किलो गहू 15 दिवसाच्या वर 3 दिवस जातो 5 किलो गहू, सकाळी फक्त चपात्या करू आणि चपाती खाणं आम्ही 3 जण आहे तर मला थोडा वास होतोय। आणि ज्वारी मी 2 किलो जोडून आणते, 15 दिवसाला मला 2 किलो ज्वारी पीठ पुरतं, तर मला महिन्याला ज्वारी 4 किलो लागते आणि महिन्याला गहू मला 7 किलो लागतो। तर असं माझं हे सगळं रुटीन आहे आणि हे मला म्हणजे परफेक्ट डोक्यात बसले की मला किती साहित्य लागते आणि किती लागत नाही, त्यामुळे मी बरोबर साहित्य भरते। आणि महिना संपत आल्यानंतर हे सगळं सामान मी संपत आलेलं असतं, नंतर नव्यानं आणि भरायचं सामान, त्यामुळं तुम्ही पण साहित्य म्हणजे किराणा माल भरताना जास्तीत जास्त किराणा माल भरू नका, जर तुम्हाला जास्तीत जास्त भरायचा असेल तर थोडा 100 ग्रॅम 200 ग्रॅम जास्त भरा तुम्ही, एवढा पण जास्त भरू नका की तुमचं ते म्हणजे खराब होऊन जाईल। तर हा खूप उपयोगी व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, ज्यांचं नवीन लग्न झाले ज्यांना किती साहित्य घ्यायचं काय घ्यायचं कळत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। जर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोण न्यूली मॅरिड असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर आणि याच्यामुळे काय होतं अजून एक फायदा होतो की आपलं जो वायफट पैसा जाणार असतो आपला तो जात नाही आणि त्याची बचत होते आपल्याला, तर वायफट पैसा आता कसा खर्च होणार ह्याच्यावर। तर आता तुम्ही उदाहरण घ्या, आता हे मुगच तुम्ही घेतले, तुम्ही 2 जण आहे घरात आणि हे मूग घेतले 1/2 किलो,
आणि तुम्ही मुगाची भाजी केलीच नाही कितीतरी दिवस, मग ह्या मुगाला काय होणार, किडे लागणार थोडे दिवस झाले की आज, मग हे मग तुम्ही खाणार नाही टाकून देणार, मग याचे पैसे वेस्ट जाणार, हे मग पण वेस्ट जाणार, तुमचं नुकसान आहे. त्यामुळं जर तुम्ही जास्त खात असाल तर जास्त घ्या, कमी खात असाल तर थोडंसं भरा, एवढंच मला म्हणायचं आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यांच्या उपयोगाचा व्हिडिओ आहे. तर माझे अजून मी आत्ता चॅनल चालू केलेलं आहे नवीन, तर माझे चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एखादा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय.